प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे रोजगार मेळाव्याअंतर्गत नागपूरच्या अजनीच्या रेल्वे सामुदायिक सभागृहात आज सकाळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संबोधित केलं देशभरातील विविध ठिकाणी पंतप्रधानांच्या हस्ते आभासी पद्धतीनं केंद्र शासनाच्या विभागात नोकरी लागलेल्या तरुणांना नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम होतो आहे नागपुरात आयोजित कार्यक्रमात दोनशे दहा जणांना नियुक्तीपत्र वाटप जाणार आहा भारताची सुधारणांची गती कायम असून देशात गुंतवणुकीच्या भरपूर संधी उपलब्ध आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं झालेल्या गोलमेज परिषदेत गुंतवणूकदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या बळकट आणि गतीशील अर्थव्यवस्था तयार करणं हा उद्देश असलेल्या आपल्या सुधारणांच्या कार्यक्रमपत्रिकेसाठी सरकार कटिबद्ध आहे असंही त्या म्हणाल्या फिकी म्हणजे भारतीय उद्योग वाणिज्य संघटना आणि अमेरिका भारत धोरणात्मक भागीदारी मंच यांच्या संयुक्त विद्यमानं या दशकातील भारतीय गुंतवणूक या विषयावर गोलमेज परिषदेत बोलत होत्या भारतातील दहशतवादी कारवायांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी खलिस्तान समर्थक घटकांकडून ब्रिटनमधील आश्रयाचा गैरवापर होत असल्याबाबत भारतानं चिंता व्यक्त केली आहे तसंच असलेल्या खलिस्तान समर्थक अतिरेक्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई करण्याची विनंती भारतानं ब्रिटनला केली आहे दुसरी महिला ट्वेंटी आंतरराष्ट्रीय बैठक आजपासून राजस्थानमधील जयपूर इथं सुरु होत आह महिला उद्योजकता तळागाळातील महिलांचं नेतृत्व शिक्षण आणि कौशल्य विकास स्त्रियांना डिजिटल साक्षर करणं आणि हवामान बदल या पाच प्रमुख प्राधान्यक्रमांवर या बैठकीत लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे दहावा दीक्षांत समारंभ आज दुपारी दोन वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह सिव्हिल लाईन्स इथं होणार आहे या समारंभाचं अध्यक्षस्थान राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस भूषवतील तर अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर टी जी सीताराम हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून दीक्षांत भाषण करणार आहे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार